सन्माननीय निरंजन डावखरे, अंशतः अनुदानित. राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयात 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार अनुदान वितरण सूत्र लागू करून 100% अनुदान देण्याची शिक्षकांकडून मागणी करण्यात येत आहे. राज्यातील 62,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 19 सप्टेंबर 2016 अनुसार सरसकट अनुदान मिळण्याऐवज सरसकट 20% अनुदान मिळाले असणे 12, 15, 24 फेब्रुवारी 2021 अनुसार 30 दिवसात त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना 6 फेब्रुवारी 2023 अनुसार अनुदानाचा एक टप्पा मागे ठेवले असणे 12 डिसेंबर 2022 शासन आदेशान्वये सेवा संरक्षण देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करून 100% शाळांवर समायोजन केले जाण्याची आवश्यकता असणे अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची NEPS खाती उघडून NEPSचा लाभ द्यावा तसेच अंशतः अनुदान शाळेतील मृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळावे तसेच अंशतः अनुदानित शाळेवरून 100% अनुदानित शाळेवर बदली करण्याच्या शासन आदेशावरील स्थगिती उठवावी या मागण्यांबाबत शासनाने विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता व शासनाची प्रतिक्रिया ही अपेक्षित आहे. हा या दृष्टिकोनाने हा मी विशेष उल्लेख सभागृहात मांडत आहे.